देशात हर घर तिरंगा योजना राबविण्यात येत असून फुलंब्री शहरासह ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. स्वातंत्र्य दिनी विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त नगरपंचायतीच्या नवीन इमारतीसमोर नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांनी ध्वजारोहण केले. फुलंब्री नगरपंचायत कार्यालयावर उपनगराध्यक्ष अकबर पटेल आणि सार्वजनिक बांधकाम उपविभागात उपविभागीय अभियंता राजकुमार हिलाले यांनी ध्वजारोहण केले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या प्रांगणात सभापती चंद्रकांत जाधव यांनी ध्वजारोहण केले. पंचायत समिती कार्यालयात गट विकास अधिकारी ज्योती कवडदिवे यांनी ध्वजारोहण केले. तर फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी आणि वडोद बाजार पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव, विविध कार्यकारी सोसायटीमध्ये चेअरमन श्यामराव मालोदे आदींच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. प्रशासकीय इमारतीत तहसीलदार डॉक्टर शीतल राजपूत यांनी ध्वजारोहण केले. यावेळी फुलंब्री पोलीस स्टेशनतर्फे पोलीस उपनिरीक्षक डी आर वाघमारे यांच्यासह शस्त्र मानवंदना देण्यात आली. फुलंब्री नगरपंचायततर्फे आझादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी देशभक्तीपर गीताच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. शहरात प्रथमच असा उपक्रम राबविण्यात आल्याने शहरवासियांमध्ये आनंद दिसून येत होता. तसेच कार्यक्रमाचे कौतुक देखील होत होते. याप्रसंगी त्र्यंबकराव शिरसाठ, नितीन देशमुख, सारंग गाडेकर, राजेंद्र ठोंबरे, राहुल डकले, रौफ कुरेशी, योगेश मिसाळ, वाल्मिक जाधव, राम बनसोड, गणेश राऊत, बाबासाहेब शिंगारे, शेखर पालकर, जफर चिस्ते, मुदस्सर पटेल, उमेश दुतोंडे, वैशाली शिंगारे, पूजा ढोके, रत्ना सोनवणे, अर्चना दुतोंडे, एकनाथ ढोके यांच्यासह महसूल कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, तलाठी, संघ कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा वर्कर, कृषी सहाय्यक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह शहरवासियांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. महावीर जयस्वाल, AIN न्यूज, फुलंब्री.